भोकरदा नेते अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेवर उपस्थित केलेल्या प्रश्न आणि मुंबईची तुलना पीओकेशी करून केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवर पोस्टर जाळून निषेध करण्यात आला आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं, तसेच मुंबईत असुरक्षित वाटत असल्याचं आक्षेपार्ह वक्तव्य करून मुंबईची तुलना पीओकेशी करून महाराष्ट्र आणि मुंबई तसेच महाराष्ट्रातील मराठी अस्मितेचा अपमान केला आहे. याचा निषेध म्हणून भोकरदन शिवसेना आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती परिवाराच्या वतीने महात्मा फुले चौक येथे तीव्र निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी कंगनाच्या पोस्टरला काळे फासून पोस्टर जाळण्यात आलं. यावेळी शहरातील सिल्लोड रोड महात्मा फुले चौकात शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कंगना राणावत हिच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली. एका सिने अभिनेत्री कंगना राणावत हिने महाराष्ट्र व मुंबई यांच्या विरोधात आपली गरळ ओकून मुंबई महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही पीओके सारखी वाटत असल्याचं तिने सांगून महाराष्ट्र पोलिसावर माझा विश्वास नसल्याची भावना ट्विटरद्वारे व्यक्त केली. त्या घटनेचं आम्ही सर्वप्रथम निषेध करतो व तिचं समर्थन करणाऱ्या भाजपाचे आमदार राम कदम यांचा आम्ही जाहीर निषेध करतो व यापुढे असं कोणी विधान केलं तर त्याची आम्ही शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करून तिला तिची जागा दाखवून देऊ. शिवसेना ही महाराष्ट्र माणसाची व महाराष्ट्राच्या भूमीची महाराष्ट्रातील मराठी माणसाची ही भूमी आहे. या ठिकाणी कोणाची मस्ती चालणार नाही. कोणी जरी या महाराष्ट्राबद्दल अनुद्गारात काढले तर तिला तिची जागा दाखवल्याशिवाय शिवसेना राहणार नाही. जय शिवाजी. यावेळी महेश पुरोहित, रवी सुरसे, कृष्णा तराल, राजू शेळके, बबन शिंदे, ईश्वर इंगळे, विनोद देशमुख, विजय पोहरकर, सुरेश कचके, विपिन जोशी, संजय शर्मा, सुरेश कचके, श्याम राजपूत, महात्मा इंगळे, योगेश वरपे, बाबू शहा आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कमल किशोर जोगदंडे, MCN News, भोकरदन.